हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, टमाटर बारीक चिरलेला, कढीपत्ता, लसूण जिऱ्याची पेस्ट, तुरीची डाळ एक वाटी शिजवून घेतली आहे ती, पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालू, लसूण जिऱ्याची पेस्ट, परतून घेऊ याला थोडस लालसर झालं की त्याच्यामध्ये मिरची ऍड करू, हिरवी मिरची, दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता, कांदा, एक मोठा कांदा कापून घेतलाय, एक टमाटर कापलेला, गरम मसाला एक चम्मच, मिरची पावडर दोन चम्मच, मीठ अर्धा चम्मच टाकलाय कारण की डाळ शिजताना त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं होतं, चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, डाळ यामध्ये घालू आता, डाळ अशी अर्धी शिजवून घ्यायची आहे, थोडस पाणी घालू, बारीक आचेवर याला झाकण टाकून थोडं शिजवून घेऊ, डाळ तयार झाली आहे, यामध्ये तुम्ही सांबार घालू शकता पण मी यात घातलेलं नाही,